हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी। सात जूनला एनडीएच्या खासदारांची बैठक, राष्ट्रपतींनी एनडीएच्या खासदारांना 7 तारखेला भेटण्याची वेळ दिली। संध्याकाळी 5 ते 7 या दरम्यान भेटून सत्ता स्थापनेचा दावा करणार। एनडीएचे नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींची निवड, मोदींच्या निवडीच्या प्रस्तावावर 21 नेत्यांच्या सह्या। नरेंद्र मोदींचा पंतप्रधान पदाचा राजीनामा राष्ट्रपतींनी स्वीकारला। राष्ट्रपती मुर्मू यांनी 17वी लोकसभा भंग केली। सरकार स्थापनेपर्यंत मोदी काळजीवाहू पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळणार। मोदी सरकारचा 8 जूनला शपथविधी, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार। सूत्रांची माहिती, राष्ट्रपती भवनामध्ये शपथविधी सोहळ्यासाठी तयारी सुरू। एनडीएचं सरकार चालणार नाही, एकत्र निवडणुका लढल्यामुळे नीतीश कुमार आणि चंद्राबाबूंचं समर्थन पत्र, मोदींचा हम करेसो कायदा, हे दोन नेते कितपत सहन करतात बघू, राऊतांचा निशाणा। राजधानी दिल्लीमध्ये इंडिया आघाडीची बैठक सुरू। सोनिया गांधी, राहुल गांधी, खरगे, पवारांसह सर्व नेते बैठकीमध्ये सहभागी, पुढील रणनीती ठरवली जाणार। नीतीश कुमार आणि चंद्राबाबूंचे एनडीएवर दबाव तंत्र, दोन्ही बाबू लोकसभा अध्यक्षपदासह 5 ते 6 मंत्रीपदं मागण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। कुणाला संपर्क करण्याबाबत अद्याप चर्चा नाही, चर्चा नसताना कुणाचं नाव का घेऊ, नीतीश कुमारांच्या प्रश्नावर शरद पवारांचं उत्तर। भाजपा नेत्यांसोबतच्या बैठकीनंतरही देवेंद्र फडणवीस राजीनाम्यावर ठाम, नेत्यांकडून फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न, मला उपमुख्यमंत्री पदातून मोकळं करा, लोकसभेत महायुतीला फटका पडल्यानंतर फडणवीसांचा मोठा निर्णय। एका निवडणुकीनं सगळं संपत नसतं, सगळ्यांनी एकत्र काम केल्यामुळे यश अपयशाची सामूहिक जबाबदारी, फडणवीसांच्या राजीनाम्याच्या तयारीवर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया। फडणवीस कुठलाही राजीनामा देणार नाहीत, सरकारमध्ये राहून फडणवीसांनी संघटनेचं काम करण्याची विनंती केली, बावनकुळे यांची माहिती, तर पुन्हा महायुतीचं सरकार येण्याचा बावनकुळेंकडून विश्वास व्यक्त। पक्ष फडणवीस आणि बावनकुळेंवर कारवाईच्या तयारीत, म्हणूनच त्यांचा राजीनाम्याचा निर्णय म्हणजे डिग्निफाईड एक्झिट, सुषमा अंधारेंची टीका। आशिष शेलार शब्दाला किती जागतात ते पाहावं लागेल, शेलारांच्या राजकीय संन्यास घेण्याच्या वक्तव्यावरून वडेट्टीवारांचा टोला। बारामती लोकसभेत सुप्रिया सुळेंना लीड, शरद पवारांचा अप्रत्यक्षपणे अजित पवार यांना इशारा। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या पराभवाचं खापर भाजपच्या सर्व्हेवर, भाजपच्या अंतर्गत सर्व्हेसह अति आत्मविश्वासाचा लोकसभा निवडणुकीमध्ये फटका, शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचं वक्तव्य। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेअरिंग्स, लांब पळण्यासाठी।